एकीकडे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या राष्ट्रवादीवरील विधानानंतर महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. त्यानंतर आता भाजप नेत्याने देखील राष्ट्रवादी विरोधात हत्यारोप असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आगामी काळात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर झालेली युती ही दुर्दैवी आहे, हा असंघाशी संघ केला असल्याचं वक्तव्य भाजपचे प्रवक्ते गणेश हाके यांनी केलंय. गणेश हाके यांच्या या विधानानंतर राष्ट्रवादीच्या गोटातून देखील यावर प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. महायुतीतले याआधी तानाजी सावंत बोलले, सदाभाऊ खोत बोलले, त्याच्यावर एकनाथ शिंदेंचे जे शंभूराजे मंत्री आहेत त्यांनी सांगितलं की तानाजी सावंत यांचं हे वैयक्तिक मत आहे, पक्षाशी त्याचा संबंध नाही. आणि आज तर काय गणेश हाके बोलले. कोण गणेश हाके, त्यांचं काय संबंध, त्यांना कुणी अधिकार दिला, याला याचं कुठलंही त्यांना भान नाही. आणि ही महायुती माननीय अजितदादांनी, ही महायुतीचा पाठिंबा माननीय पंतप्रधान साहेब, माननीय मोदी साहेब, माननीय मोदी साहेब, माननीय अमित शहा आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे विचार विनिमय करून महाराष्ट्राच्या विकासासाठी दिलेला आहे. त्याच्यामुळे हाके सारखे कुणीही वर्ग तर स्वतःच्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये स्वार्थासाठी तर त्यांना काडीचीही किंमत नाही. गणेश हाकेला स्वतःचा पक्ष म्हणजे भाजप कसा चालतो हे माहीत नसेल तर त्यांनी ते भाजपकडनं समजून घ्यावं. आणि असे गणेश हाकेसारखे तानाजी सावंत आयरे गेरे निवडणुकीच्या काळानंतर ही बेडकं स्वतःच्या स्वार्थासाठी बळगळतात, त्यांना आमच्या वतीने आता शून्य किंमत आहे. कारण का आम्ही त्यांना बोलल्यानंतर त्यांच्या पक्षाकडनं सांगितलं होतं की हे आमच्या पक्षाचं मत नाही, याच्यावरनं त्यांनी त्यांची पात्रता लायकी ओळखून घ्यावी. सावंत आणि हाके यांच्या विधानानंतर राजकीय वातावरण तापलेले असताना यावर खुद्द अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. यावर फार न बोलता अजितदादांनी अशा कार्यकर्त्यांच्या बोलण्याने माझ्या अंगाला भूक पडत नसल्याचं म्हणत याला माझे कार्यकर्ते उत्तर देतील असा इशारा देखील दिला.